मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मोहजाळ. लेखक अभिषेक बुचके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. खूप रात्र झाली होती, 2:30 तरी वाजले असावेत. खरं तर वाटेत बस बिघडल्याने मला खूपच उशीर झाला, अन्यथा 10-11 वाजताच पोहोचलो असतो. बसमधून उतरल्यावर थंडीची तीव्रता आणखीनच जाणवू लागली. बस स्टँड तर अक्षरशः ओस पडलेलं होतं. बसऐवजी तिथे जनावरेच दिसत होती. 2-4 लोक इकडे तिकडे दिसत होती. मध्यम आकार व लोकसंख्या असलेलं शहर असूनही फार गर्दी नसल्याने मला विचित्र वाटलं. ह्या गावात पहिल्यांदाच आलो होतो मित्राच्या लग्नाचं निमित्त. तो खूप सांगत होता, कितीही उशीर झाला तरी फोन कर, घ्यायला येतो किंवा कोणाला तरी पाठवतो. पण उद्याच लग्न असल्याने सर्वजण गडबडीत असतील असं मला वाटलं. शिवाय इतक्या रात्री त्याला फोन करणं बरोबरही वाटत नव्हतं, त्यामुळे मी काही त्याला फोन लावला नाही. थेट मंगल कार्यालयावर जायचं होतं. मंगल कार्यालयाचं नाव व पत्ता व्यवस्थित घेतला होता आणि त्याने लोकेशनही व्हॉट्सअपवर पाठवलेलं होतं. शिवाय मंगल कार्यालय मॅपनुसार फक्त 1.5-2 किलोमीटर दाखवत असल्याने चालत जायचं ठरवलं. बस स्टँडच्या गेटजवळ वॉचमन शेकोटी पेटवून बसला होता. अजून 2 लोक होती तिथे. मीही शेकोटीजवळ गेलो आणि जरा अंग शेकून घेतलं. वॉचमनशी बोललो तर तो म्हणाला, ते मंगल कार्यालय जवळच आहे, 15 मिनिटात चालत जाता येण्यासारखं. मलाही ते ऐकून बरं वाटलं. वॉचमनने बाजूच्या चहा टपरीवाल्याला जाग केलं. आम्ही सिगार फुकून चहा वगैरे घेतला. वॉचमन मोफतचा चहा घेऊन खुश झाला आणि चहा, सिगार आणि वॉचमनशी बोलून माझाही प्रवासाचा शीन निघून गेला. त्याला धन्यवाद देऊन मी त्याने सांगितलेल्या वाटेने निघालो. सोबत मॅप मदतीला होताच. येथे थंडी प्रचंड होती, त्यामुळे दूरवरचे गुढ वाटणारे आवाजही ऐकू येत होते. अंगाला बोचणारी थंडी आणि स्थिर वातावरण. मी स्वतःशीच बोलत चाललो होतो. उद्याचा दिनक्रम व इतर बाबी डोक्यात मांडत होतो. समोर एक चिंचोळी वाट दिसत होती. मी मॅप तपासला, ती लहानशी वाट ओलांडून गेल्यावर मोठा रस्ता लागणार होता आणि त्या रस्त्यावरच कार्यालय होतं. मी त्या वाटेवरून जाऊ लागलो. दोन्हीही बाजूंनी जुन्या इमारती होत्या, रंग उडालेल्या आणि पोपडे दिसणाऱ्या भिंती, इकडून तिकडे गेलेल्या विजेच्या वाहिन्या, केबल्स, आधीच अरुंद रस्ता आणि त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने लावलेली, फुटलेल्या जलवाहिन्यांमधून उखडलेल्या रस्त्यावर वाहणारं पाणी. अशा स्थितीमुळे मला तो रस्ता खूपच नकोसा वाटत होता. कदाचित हा शॉर्टकट असावा, पण इथून लवकर निघावं वाटत होतं. मी झपाझप पावले उचलत होतो. एक कुत्रं रस्त्याच्या मधोमध उभं राहून विनाकारण एकटच विवळत होत. मला आता भीती वाटत होती. ह्या रस्त्याने का आलो आहे असं वाटू लागलं. एकतर अनोळखी गाव आणि अशी आवेळ, भलतं संकट आलं तर काही निभाव लागणार नव्हता. वाट अडवून जर कोणी पैसे वगैरे लुबाडण्याचा प्रयत्न केला तर काही खैर नव्हती. मी एकदा मागे वळून बघितलं, फक्त काळोख पसरला होता. पलीकडचं टोकही व्यवस्थित दिसत नव्हतं, एखाद्या भुयारातून जात असल्यासारखं वाटत होतं. मी अस्वस्थ होऊ लागलो. माझी नजर आजूबाजूच्या इमारतीवर गेली. एक कुचकट इमारतीकडे माझं लक्ष स्थिरावलं. त्या इमारतीच्या बाल्कनीत एक खिडकी होती, अर्धवट फुटलेली. मी त्या खिडकीकडे बघत पावले उचलत होतो. तितक्यात एक वेगळीच गिहिरी अनाहूत चावूल लागली. मन भकास झालं, अंगात थंडी भरून आली. मी त्या खिडकीकडे बघत होतो आणि एक विक्षिप्त चेहऱ्याची बाई तेथून टक लावून माझ्याकडे बघत होती. पिवळसर चेहरा आणि काळे कुट्ट डोळे, विखुरलेले केस आणि तिला तोंडच नव्हतं. भूत, पिशाच, हाडळ, डाकीन, आत्मा, प्रेत असे शब्द डोक्यात घुमू लागले
मी डोळे फाडून त्या विद्रूप चेहऱ्याकडे बघत होतो. हृदयाची धडधड वाढू लागली होती आणि शरीर मात्र बधीर पडलं होतं. सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता. ती हिडीस आकृती तिच्या काळ्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक बघत होती. त्या आकृतीने हात उचलला आणि मला प्राणांतिक भीती वाटू लागली. बस, काळ जणू थांबला होता. त्या खिडकीच्या आतून त्या आकृतीने आपले अभद्र हात बाहेर काढले आणि ते माझ्याकडे येत होते असा भास मला होत होता. मगाचं ते कुत्र मोठ्याने ओरडत होतं. माझ्या पायात त्राण आली. मी भानावर आलो. हातातली बॅग टाकून मी किंचाळत पळत सुटलो. मागून कोणीतरी पाठलाग करतंय, मला ओढत आहे असं वाटत होतं. पण मी धावत होतो, रस्त्याच्या जवळ जात होतो, त्या वाटेवरून दूर. बराच धावल्यानंतर मी थांबलो, सुटलो म्हटलं स्वतःला. त्या आठवणीनेही अंगावर काटा आला. मला धाप लागली होती. मी दम खाऊन समोर बघितलं. पुन्हा तीच वाट. मला समजलं, खेळ आत्ता तर सुरू झालाय, आता कसलीच सुटका नाही. जी भीती माणसाला अगदी लहान वयापासून सतावत असते ती आज माझ्या समोर उभी टाकली होती. अज्ञाताची भीती असते, पण त्या अज्ञातात ते अगम्य आघोरी शक्ती लपलेली आहे त्याची जाण मला होत होती. एकांतात असताना माणूस ज्या भीतीने अर्धमेला असतो त्या भीतीचं वास्तव माझ्या डोळ्यासमोर उभं होतं. फक्त एकीव असलेल्या घटना आज माझ्यासोबत घडत होत्या. मृत्यूपेक्षा भीती ही वरचढ असते. भीतीला कधीच मृत्यू नसतो. जगात जाणीव, संवेदना किंबहुना सजीव जोपर्यंत आहे तोपर्यंत भीती अमर्त्य असणार. मी मागे वळून बघितलं. मागेही तीच वाट होती आणि पुढेही तीच वाट. आता मृत्यूने मला कचाट्यात पकडलं होतं. भयभीत झालेला मी आता फक्त शरणार्थी म्हणून उभा होतो. कुठल्याही बाजूने मृत्यू आता माझ्यावर झडप घालायला सज्ज होता. पण त्या अपेक्षित मृत्यूचा चेहरा विद्रूप आणि पछाडलेला असू नये असं वाटत होतं. वाघाच्या पिंजऱ्यात बकरीला सोडावं तशी अवस्था झाली होती. थरथरत्या शरीराने मी पुढे चालू लागलो. आजूबाजूने अनेक विखारी नजरा मला बघत आहेत अशी जाणीव तीव्र होत होती. हळूहळू मेंदूवर कसली तरी नशा चढत होती. मी पुन्हा त्या इमारतीजवळ पोहोचलो. वर बघायची माझी हिंमत होत नव्हती, पण मान आपोआप त्या दिशेने वळाली. ती बाल्कनी आता स्वच्छ होती. तिथे बल्बचा मंद पिवळसर प्रकाश पसरला होता. त्या बाल्कनीत एक अतिशय सुंदर, सुरेख आणि मादक स्त्री ग्रीलला रेलून उभी होती. अंगावर फिकट निळ्या रंगाचा गाऊन दिसत होता. अतिशय गोरी, लाल बुंद ओठ लांबूनही दिसत होते. छान मोठे हरिणीसारखे पण मोहक डोळे. ते रूप बघून मी भारावून गेलो. असं सौंदर्य मी उभ्या आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं. ऐन तिशीतली ती स्त्री अतिशय कामुक नजरेने माझ्याकडे बघत होती. ती जरा फिरली आणि तिच्या देहाचा घाटदार डोलारा मला दिसत होता. तिच्या कमरेहून आणि तिरकस व समोर आलेल्या वक्षांवरून माझी नजर हटत नव्हती. मन आक्रोश करत होतं. ती स्त्री हसून मला बोलावत होती. मनातल्या मनात मी तिचं चुंबन घेऊन तिला बाहुपाशात घेतलंही होतं. ऐन तारुण्यात अशी संधी मी सोडणार तरी कशी. मी तिच्या भेटीसाठी आसुसलो होतो. तिच्या माझ्या मिलनाचे चित्र मी मनात रंगवलं होतं. माझं माझ्या शरीरावर काहीच नियंत्रण राहिलेलं नव्हतं. हा सगळा आभासी खेळ आहे हे मेंदूला कोण सांगणार. त्या शक्तीच्या विवारात मी अडकलो होतो. त्या मादक स्त्रीकडे पडणारं प्रत्येक पाऊल मला मृत्यूच्या दलदलीत ओढत होतं. माझं भक्षण करून त्या शक्तीला कदाचित स्वतःच्या अस्तित्वाचं वलय वाढवायचं असेल, किंवा माझ्या शरीरातील रक्ताचं थेंब न थेंब प्राशन करून ती अतृप्त आकृती आपली भूक भागवू इच्छित असेल. माझं काय होणार हे अघोरी हिडीस आकृतीने आधीच ठरवलेलं असणार. पण माझ्या वेदनादायी मृत्यूशिवाय त्या आकृतीला आपलं इस्पित साध्य करता येणार नव्हतं हेही निश्चित. त्या विक्षिप्त प्रेतात्मा आकृतीला मी पाहिलं तेव्हाच त्या आकृतीने मला जाळ्यात ओढायचा प्रयत्न केला असणार. पण तिच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर मी निसटतो आहे हे पाहून कदाचित मला चकव्यात अडकवण्याचा खेळ त्या शक्तीने केला. माझं शरीर आणि मेंदू तर त्या शक्तीने आपल्या वशात केलं होतं. मी त्या स्त्रीच्या देहात मोहात हळूहळू त्या दिशेने सरकत होतो. माझे पाऊल त्या इमारतीच्या आत पडत होते. एका कुचकत लाकडी जिन्यावरून मी पहिल्या मजल्यावरील त्या खोलीकडे जात होतो जिथे ती कामुक स्त्री होती.
मला न रस्ता माहित होता न तिथे पुरेसा प्रकाश होता, तरीही मी त्या दिशेने जात होतो, कारण माझ्या मेंदूवर प्रभावी असलेली ती शक्ती मला स्वतःकडे ओढत होती. त्या जुनाट घाणेरड्या जिन्यावरून जाताना विश्वाच्या एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत प्रवास करतोय की काय अशी पुसटशी जाणीव मला होत होती. मागून क्षणभर कसला तरी आवाज आला जो माझी पावले थांबवत होता, पण तो लागलीच तो लोप पावला. मी त्या खोलीसमोर उभा होतो. ती फिकट निळ्या गाऊनमधली मस्त स्त्री समोर उभी होती. मला बघताच ती शांतपणे हसत होती. त्या हास्यात कसलाही लाजरेपणा किंवा ओढ नव्हती. ते अतिशय हिशोबी आणि कुत्सित हास्य होतं. काहीतरी जिंकल्याच्या आविर्भावात असतात तसं. माझ्या घशाला कोरड पडली होती. शरीरात मुंग्या धावत होत्या. कधी एकदा तिच्यावर तुटून पडू असं होत होतं, पण मेंदूतील कुठला तरी भाग अजून जागृत असावा जो माझे पाय त्या खोलीत पडण्यापासून रोकत होता. मी तिच्या देहावरून माझी लोभी नजर फिरवत होतो तेव्हा तिने वरचा गाऊन उतरवला आणि तिचे गोरेपान हात मला दिसू लागले. तिचं घाटदार शरीर अजूनच उठावदार वाटत होतं. मी माझे पाय उचलले आणि त्या खोलीत जाऊ लागलो. बाहेरच्या किलकिल्या प्रकाशाने तिची सावली खोलीतील भिंतीवर पडत होती. एका विक्षिप्त आणि अमानवी पद्धतीची ती सावली होती, पण मला त्याचं भान नव्हतं. मी थेट तिच्या गळ्यात जाऊन पडलो. तिचं उबदार शरीर माझ्या सर्वांगाला स्पर्श करत होतं. माझ्या मेंदूला आता कसलंच स्ववलय राहिलं नव्हतं. भूल दिल्याप्रमाणे मी बेशुद्धीत होतो. मी तिच्या शरीराशी सलग करत असताना तिच्या शरीराची रूपरेषा बदलली जात होती. ते मोहक मादक सुंदर रूप लोप पावत होतं आणि तिथे एक अकराळ विकराळ विद्रूप आणि अमानवी रूप आकारास येत होतं, पण मला त्याचं भान नव्हतं. लहान मूल कसा हातात दिलेल्या चॉकलेटशी खेळत बसतं, पण दुसरीकडे त्याच्यावर उपचार चालू असतात, तशीच माझी अवस्था होती. त्या शरीराला खरं मानून मी त्याच्याशी प्रणय करण्यात व्यग्र होतो, म्हणजे त्या आभासात होतो, आणि इकडे माझ्या शरीराची चिरफाड करणारा देह आकार घेत होता. अत्यंत गलिच्छ रूप ते, पिवळसर शरीर, काळेकुट्ट डोळे, लांब पसरलेले पांढरट केस, वेडावाकडा चेहरा आणि तोंडाच्या ठिकाणी मात्र आता एक गोल आणि तीक्ष्ण दात असलेला जबडा दिसत होता. त्या कुबट वासाला मी शरीराचा गुलाब सुगंध मानून ओठांनी चुंबन करत होतो. ते पाशवी हात माझ्याभोवती आवळले जाण्यासाठी सज्ज होत होते. आता मी मृत्यूच्या दरवाजात उभा होतो. एक किंकाळी उमटली आणि ते हात माझ्या शरीराच्या आरपार जाणार तेवढ्यात आगीचा एक गोळा त्या विद्रूप चेहऱ्यावर बसला आणि ती आकृती किंचाळत मागे कोसळली. एक फटका माझ्या डोक्यावरही बसला आणि ब्रह्मांड फिरून आल्यासारखा मी जागेवर आलो. डोकं खूप दुखत होतं, पण ते ताळ्यावर आलं होतं. मागून कसल्या तरी कवितेच्या, मंत्राच्या किंवा तत्सम कसल्या तरी ओळी कानावर पडत होत्या. मी मागे वळून बघितलं तर अंधुकपणे तो मला मगाचा वॉचमन दिसला. एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात भगव्या रंगाचं कापड गुंडाळून तो ते शब्द उच्चारत होता. त्यात वारंवार अग्निदेव असा शब्द ऐकू येत होता. मला आठवलं, ह्या गावाचं नाव आगनसेवा आहे. ती अमानवी आकृती अत्यंत त्वेषाने किंचाळत होती. ती खूप संतापाने आमच्याकडे बघून ओरडत होती. त्या वाचमनने मला आपल्या पाठीमागे लपवलं आणि ती अग्नी अर्थात मशाल त्या आकृतीच्या दिशेने करत तो ते शब्द उच्चारत होता. आम्ही हळूहळू तिथून बाहेर पडलो. ती आकृती आमच्या मागे येऊ बघत होती, पण त्या वाचमनने ती संधी तिला दिली नाही. अर्धवट जळका चेहरा घेऊन शिकार सुटली ह्या संतापाने आमचा सर्वनाश करू इच्छित होती, पण ते शक्य नव्हतं. आम्ही धावतच बाहेर आलो. परतत असताना मी त्या बाल्कनीकडे बघितलं तर मला पुन्हा तिथे मोहक स्त्री दिसत होती, पण तो वाचमन मला ओढून त्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर नेत होता. मी मृत्यूच्या दारातून परतलो होतो. पहाटे मला जाग आली तेव्हा मी बसस्टँडमध्येच होतो. वाचमन माझ्याकडे एकटक बघत होता. मी पूर्णपणे शुद्धीवर आल्यावर आम्ही चर्चा केली. यातून मला एक वेगळंच सत्य समजलं. हे गाव अंधार छाया म्हणून कुप्रसिद्ध होतं. इथे नकारात्मक शक्तींचा वास होता, पण एका ऋषींनी अग्निदेवाची उपासना करून देवाला इथे निवास करण्याची विनंती केली, जेणेकरून इथला अंधकार कमी होईल. त्यानंतर अग्निदेवाच्या आशीर्वादाने पवित्र झालं
आणि मानव येथे राहू लागला। ज्या नकारात्मक शक्ती येथे राहायच्या त्या अग्नीला घाबरून लुप्त झाल्या। त्या ऋषींनी तो मंत्र निर्माण केला होता। त्या मंत्राचा उच्चार करताच अग्निदेव त्याला नकारात्मक शक्तींशी लढायला मदत करेल। वाचमन म्हणाला, आमचे पूर्वज आधी गावचे रक्षक होते, जे आता आम्ही वाचमन बनून राहिलो, पण अजूनही त्या शक्तींशी आमचा सामना होतच असतो। तुम्हाला एकटा ह्या रस्त्यावरून जायला सांगितलं तेव्हाच मला चुकल्यासारखं वाटलं। गावातील मूळ लोक अग्निदेवाची उपासना करतात, त्यामुळे ते निर्भय असतात, पण तुम्ही बाहेरचे बघून तुमच्यावर त्या शक्ती आघात करतील हे लक्षात आल्यावर मी तुमच्या मागावर आलो। तुम्ही हातातील बॅगा टाकून धावत सुटला, तेव्हाच मला गडबड जाणवली, त्यामुळे मशाल घेऊन मी तुमच्या मागावर आलो। वाचलात तुम्ही, ती रक्तपिपासू शक्ती होती, आभाशी जाळ्यात अडकवून ती शिकार करते, तुमचा दोष नाही त्यात। मी देवाचे आणि देवाप्रमाणे धावून आलेल्या त्या वाचमनचे मनापासून आभार मानले, त्याच्यामुळेच मला नवीन जीवन मिळालं होतं, मी बचावलं होतो, पण ही भयानक आठवण मला आयुष्यभर पुरून उरणार होती। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।